जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मी त्या दुकानात गेले पिशवी आणायला, त्यानंतर त्या इथे नव्हत्या. ओके ओके संजय, रिलॅक्स रिलॅक्स हे बघ, घाबरू नकोस, इथेच कुठेतरी असेल ती. त्या इथं कुठेच दिसत नाहीयेत. बरं, तिकडे फोन आहे का? पण स्विच ऑफ आहे त्यांचा मोबाईल. संध्या ओके ओके, तू आधी रडणं थांबव, हा तू इथे बस, मी बघून आलो. बघ संध्या, मी एक काम करतो, तुला रिक्षा पकडून देतो, सगळं सामान घे आणि तू घरी जा. ओके दादा, माझ्यामुळे सगळं घडलंय, मी एकटी सोडायला नको होतं त्यांना. अगं तुला काय माहित होतं की नेमकी कुठेतरी जाईल ती? ठीक आहे ठीक आहे, आपण एक काम करूया, मी तुझ्या सोबत येतो, आपण दोघं सामान घेऊन घरी जाऊया. ओके गेली ती, तेच तर कळत नाहीये ना. आपण कोमलला कॉल केला तर? त्यांचा फोन ऑफ झालाय. हो, तिच्या मोबाईलचा चार्जिंगचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो जेवढ्याच तेवढा चालू होतो. मग आपण कोमल पर्यंत पोहोचणार कसं? मी पण तोच विचार करतोय. अरे पण आपल्या घरचा पत्ता तो तरी आहे का तिच्याकडे? तिच्या मोबाईल मध्ये. पण आता तो मोबाईल ऑन झाल्याशिवाय तो वाचता येणार नाही. हॅलो हॅलो बाबा, काय झालं, कुठे हरवले कोमल? अरे हो सगळं सांगतो, तू आधी जरा श्वास घे. अहो बाबा सांग ना, पण काय झालंय, कुठे काय झालंय? संध्या आणि कोमल मार्केट मध्ये गेले होते, तिथे कोमल हरवली. काय? हो, तिचा फोन लागत नाहीये आणि पत्ताही फोन मध्येच आहे. मग ती जिथे हरवले तिथे तिथे शोधलं दादा? अरे तसं नाही रे, एखाद्या माणसाला तिने हरवल्याचं सांगितल्यावर त्या माणसाने तिला तिथेच आणून सोडलं तर? दादा हे माझ्या लक्षातच आलं नाही, चल आपण पुन्हा जाऊन शोधूया. चल 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 येतो. तेव्हा पोरगी जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे रे.